जय मित्रांनो, जय श्रीराम. मी चेतन गोरे. मी पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन आलो आहे. याचं कारण असं की वैष्णवी गोरे नावाच्या युवतीवर महाराष्ट्रात जालना मंठा शहर येथे प्राणघातक हल्ला झाला, त्यात त्यांचे निधन झाले. तर हे तरुण शेख नावाचा एक इसम त्यात अपराधी म्हणून पकडला गेला आहे. तरुण शेख उर्फ बाबू शेख असं काहीतरी त्याचं नाव आहे. आणि तो तिला सतत विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, हल्ला करणारा इसम हा तिच्या लग्नाच्या 5 दिवसापूर्वी, मित्रांनो या वैष्णवी ताईचं लग्न झालंय 5 दिवसापूर्वी. ती माझी बहीण आहे आणि मी तिच्या परिवाराला सांगू इच्छितो की न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या, महाराष्ट्र काय पूर्ण हिंदुस्थान तुमच्या साथ आहे. मी आहे, माझी बहीण, मी तिला बहीण मानतो. मी तुमच्या सोबत आहे. मी तिथे येऊन तुम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तर तुमच्या साथ द्यायला मी तयार आहे. आणि दुसरी गोष्ट ही, मी सर्व पोलिसांना, पोलीस बांधवांना आणि प्रशासन उद्धव ठाकरे यांना मी एक रिक्वेस्ट करतो. साहेब, महाराष्ट्र बोललं तर आमच्या छत्रपती शिवरायांचं हे जन्मभूमी आहे. आणि महाराष्ट्रात शिवरायांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्री ही इतकी सेफ, त्यांना कुठल्याही गोष्टीचा कुठलाही त्रास झाला नाही. पण आज लाज वाटते त्या महाराष्ट्रात पोरींवर अत्याचार होतात. मोठे मोठे स्लोगन बोलतात, बेटी बढाओ बेटी बचाओ. अरे जर मुलीला शिकवलं, तिला वाचवलं, त्यानंतर हे असले प्रकरण समोर येतात तर त्या आई बापाचं काळीज. कितपत त्यांना दुखावत असेल एवढ्या लाडाने वाढवलेल्या पोरीला समोरासमोर कोण येतं, ऍसिड फेकून जातं, कोण येतं, एक लुखा कोण येतो, चाकू फिरवून जातो. आणि न्यायाचे दरवाजे ठोठावत ठोठावत आई वडिलांचे पाय घासतात. शेवटी त्यांचे पाऊल परत फिरते आणि ते घरात स्वतःला काहीतरी करून घेतात, पण त्यांना न्याय मिळत नाही. तर मी सर्व पोलीस प्रशासनांना एक रिक्वेस्ट करतोय की ह्या बाबतीत जरा तुम्ही लक्ष द्या, कारण की असले केसेस खूप वाढत चाललेत, खूप वाढत चाललेत. आणि हे आता नजरअंदाज नाही झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की मी सर्व माझ्या बांधवांना सांगतो की सतत जर तुमच्या बहिणीला, मी पॅरेंट्सला पण एक बोलतो, एक सजेशन आहे माझ्याकडून की जेव्हा तुमची बहीण घरी येऊन किंवा तुमची मुलगी घरी येऊन बोलते की आई बाबा किंवा भाऊ मला कोणतरी छेडतंय, तर त्वरित त्यावर ऍक्शन घ्या आणि त्याला समोरच्याला बरोबर हाणा मारा, जे काही होईल ते करा. पण तुम्हाला घाबरून तुमची पोरगी किंवा तुमची बहीण शांत बसली नाही पाहिजे, कारण की आपण तिलाच दम देतो, तू बाहेर का जाते, तू हे का करते, हे रिझन नका देऊ. कोणी छेडलं त्वरित जावा आणि समोरच्याचे हाल पूर्ण असे हाल करा की तो परत दुसऱ्या आई बहिणींच्या वर नजर उचलून बघायला नाही पाहिजे. हे असले भडवे आमच्या महाराष्ट्रात दिसले नाही पाहिजे, पूर्ण अखंड हिंदुस्थानात नाही दिसले पाहिजे. ह्यांच्या भीतीने आपल्या आया बहिणी रस्त्यावर फिरत नाहीत आणि हे असले भडवे रस्त्यावर उभे राहून मुली छेडतात. यांना बजावून मी सांगतो आपापल्या घरी बसा, नाही तर भडव्यांनो चोपत चोपत असे तुमचे हाल करून टाकणार ना आम्ही, कारण की आता खूप झालंय. संताप, असा संताप झाला ना यांचा, तुमच्यामुळे आमच्या आया बहिणी रस्त्यावर फिरू शकत नाही. लाजा वाटत नाही स्वतःच्या घरी आया बहिणी नसतात तुमच्या? तर वैष्णवी गोरेच्या परिवाराला मी सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही लढा, न्याय मिळेल आणि हिम्मत नका हारू. ती आमची पण बहीणच होती. पूर्ण हिंदुस्थान तुमच्या साथ आहे. जय शिवराय, जय श्रीराम, जय हिंद.